नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा ई एम पी सी चावडी या युट्यूब चॅनलमध्ये मी निखिल पाटील आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो पाहू शकता नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे पाहू शकता या ठिकाणी पुढारी मध्ये हे आपलं एक आपलं आर्टिकल आलेलं आहे पहा शिक्षक भरतीचे नुसतेच गाजर तर हा आर्टिकल आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आणि यामध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊयात लवकरात लवकर सविस्तर पाहूयात चला तर आणि पहा राज्यात दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या चार वर्षात साडेबारा हजार शिक्षकांच्या केवळ वल्गनाच झाल्या बरोबर आहे तर म्हणजे नुसतंच बोलणंच झालेलं आहे तर प्रत्यक्षात शिक्षकांच्या केवळ सहा हजार जागा भरण्यात आल्या आहेत त्यातच तीस हजार आता काय त्यातच आता तीस हजार शिक्षकांची शिक्षक भरतीची नवी घोषणा करण्यात आली आहे तर मित्रांनो असंच हे बोललं जात आहे सरकार प्रत्यक्षात काही पाऊल उचलत नाही आणि भरती काय होत नाही हे एक बोलणं असते मित्रांनो विद्यार्थ्यांना टांगणीला लावण्यासाठी आणि विद्यार्थी अभ्यास करतात व वेळ आणि पैसा खर्च करून शहरामध्ये राहतात गाव गावातून येऊन आणि त्यामध्येच विद्यार्थ्याचे काही इथं नैराश्य पाहायला मिळते तर पहा पुढे आणि या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे आणि त्यासाठी अभियता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली तरी देखील शिक्षक भरतीबाबत कोणतीच हालचाल शिक्षण विभागाकडून होत नाही त्यामुळे पहिलीच भरती अर्धवट असताना नव्याने तीस हजार शिक्षक भरतीचे गाजर काय कशासाठी असा प्रश्न उमेदवारांनी विचारलेला आहे म्हणजे प्रश्न इच्छुक उमेदवारांनी विचारला आहे तर तर मित्रांनो पहा हे इथून आपल्याला माहिती समजली असेल तर पुढे पहा राज्यात दोन हजार बारापासून शिक्षक भरतीला बंदी घालण्यात आली होती परंतु दोन हजार सतरा पहा परंतु दोन हजार सतरा साली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी अध्यादेश काढला आणि दोन हजार अठरा साली अभियोगता आणि बुद्धिमापन चाचणी घेऊन शिक्षक भरतीला सुरुवात करण्यात आली राज्यात साडेबारा हजार शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला त्यातील पहा पाच हजार ते सहा हजार शिक्षक शाळांमध्ये शाळांमध्ये काय भरण्यात आले त्यानंतर पुन्हा नव्याने शिक्षक भरतीसाठी अभियता चाचणी अभियता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली त्यातच निकाल जाहीर करण्यात आला मात्र पहा शिक्षक भरतीसाठी अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही आणि हे खरं आहे मित्रांनो आणि पुढील महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षक भरती करणार नाही तर मग कधी करणार असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत यावर शिक्षण विभागातील यावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत तर पहा मित्रांनो विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात आहे आणि विद्यार्थ्यांचे यामध्ये वेळ पैसा आणि वयसुद्धा निघून जाते मित्रांनो काही विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे तरी शासकीय नोकरीमध्ये विद्यार्थ्यांना अशा गोष्टी पाहायला मिळतात आणि प्रशासनसुद्धा मोडकळीच आल्यासारखं मित्रांनो अशा गोष्टी व्हायला नको आहेत तर विद्यार्थ्यांचं काय नुकसान होतं आहे या ठिकाणी तर पुढे पाहूयात माहिती तर पहा या ठिकाणी भरती होत नसल्यामुळे पहा येणाऱ्या अडचणी पहा मित्रांनो ह्या अडचणी आपल्याला सुद्धा होत आहेत पहा विविध विषयांचे शिक्षक मिळत नाहीत आणि यामुळे काय होत आहे पहा शालेय शिक्षणाचा दर्शा दर्जा काय ढासाळत चालला आहे आणि पात्रताधारक शिक्षकांची शाळांमध्ये वानवा आहे आणि त्यानंतर शिक्षकांना शिक्षणापेक्षा शिक्षणाने उपक्रमाकडे लक्ष द्यावे लागते वय वाढत असल्यामुळे उमेदवार नैराश्यग्रस्त आहेत तर पहा मित्रांनो यामध्ये अशा गोष्टी होत आहेत पहा मित्रांनो दुबार शिक्षक भरतीला विरोध तर राज्यात रात्रशाळांमध्ये काम करीत असलेल्या शिक्षकांना दोन ठिकाणी नोकरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे पहा राज्यात एकीकडे तरुण पात्रताधारक शिक्षक उमेदवार नोकरीच्या शोधात असताना रात्रशाळांमध्ये दुबार नोकरीचा निर्णय अत्यंत चुकीचा असून शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांवर अन्याय करणारा आहे त्यामुळे संबंधित निर्णय रद्द करून त्यासाठी काय करून त्या ठिकाणी नवीन शिक्षक नेमावेत अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे तर मित्रांनो ही आपल्याला अपडेट कळालीच असेल तर पहा ही आपण माहिती वाचून घ्या मित्रांनो या ठिकाणी काय थोडक्यात माहिती दिलेली आहे राज्यात साडेबारा हजार काय शिक्षक भरतीचे गाजर दाखविले होते त्यापैकी केवळ साडेपाच सहा हजार शिक्षकांची भरती करण्यात आली याला किमान पाच वर्षाचा कालावधी झाला आहे तर मित्रांनो आणखी काय नवीन तीस हजार भरतीचे गाजर दाखवण्यात आलेले आहे असे या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो थोडक्यात तर हे अन्याय होत आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टीसाठी काय सामोरे जावे लागणार आहे आणि मित्रांनो आपण बऱ्याच अडचणींना सामोरे जात आहेत तरीसुद्धा या प्रशासनाला जाग येत नाही मित्रांनो तर मित्रांनो ही अपडेट होती अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवर इथून समोर आपल्याला येणारे अपडेट पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र